अनिरुद्ध तू खूप छान गायलायस आतापर्यंत आणि परीक्षकांच्या मते तू टॉपवर आहेस, पण आपले प्रेक्षक जे आपले परीक्षक झालेले आहेत त्यांनी मात्र तुझं गाणं ऐकलंय आणि त्यांनीही तुला पास केलंय, त्यामुळे तू सेफ झोनमध्ये आहेस. विजय गाटलेवार, विजय तू आत्तापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीची गाणी इथे सादर केलीस, परीक्षकांनी मार्क दिले, प्रेक्षकांनी मतं पाठवली आणि त्या दोघांची जर बेरीज केली तर ती बघता आज तू डेंजर झोनमध्ये आहेस. अपूर्वा गज्जला, अपूर्वा तुझ्या गाण्याचं कौतुक आपल्या परीक्षकांनी नेहमीच केलेलं आहे. मान्यवर परीक्षक आपल्याकडे जितके आले तितक्या सगळ्यांनी तुझं कौतुक केलं, पण मात्र प्रेक्षकांची मतं आता यायला लागलेली आहेत आणि त्यांनी मतं पाठवली आहेत. परीक्षकांनी दिलेले मार्क आणि मतं ह्याची बेरीज करून जर बघितली तर तूही सेफ आहेस. सविता चांदोरकर, सविता तू कॉलबॅकमध्ये परत आलीस, संख्येन तुझं खूप कौतुक झालं इकडे आणि त्यानंतर मतं आणि मार्क ह्याची जेव्हा बेरीज केली तेव्हा थोडंसं असं वाटलं की तू आहेस डेंजर झोनमध्ये. आनंदी आणि राहुल, तुम्ही दोघं आत्तापर्यंत अप्रतिमच गात आलेला आहात, तुमच्या दोघांपैकी एक डेंजर झोनमध्ये आहे. कौतुक परीक्षकांनी भरपूर केलेलं आहे, पण प्रेक्षकांची मतं जेव्हा त्याच्याबरोबर जोडली गेली तेव्हा असं दिसलं की राहुल तू सेफ झोनमध्ये आहेस, आनंदी तू डेंजर झोनमध्ये आहेस. विजय, मी ह्या वेळेला ठरवलं या शेड्यूलमध्ये की मला खूप वाईट वाटतंय वगैरे हे असं आपण बोलूया नको, कारण आय थिंक दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपल्याला सगळ्यांनाच मिळाली आहे. पुन्हा एकदा आपण या मंचावर भेटलोय आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे की कधी ना कधी तर ऑलमोस्ट सगळ्या स्पर्धकांना बाहेर जावंच लागतं, एलिमिनेट व्हायलाच लागतं, पण मला अत्यंत आनंद ह्या गोष्टीचा आहे की तुला परत एकदा इकडे येऊन पुन्हा एकदा इतक्या लोकांसमोर तुझं गाणं सादर करायची संधी मिळाली आणि तुझं गाणं आधी खूप लोकांपर्यंत पोहोचलं होतं आणि आता आयडिया सारेगमपचं स्वरूपही थोडंसं जास्ती भव्य झालेलं आहे, त्यामुळे तू आणखीनही फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर, आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा, परदेशात सुद्धा जे लोक हा कार्यक्रम बघतात त्यांच्यापर्यंत तू पोहोचलेला आहेस आणि मला खरंच खूप आनंद आहे. आणि आय विश यू ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या पूर्ण प्रवासासाठी. काही तुला सांगायचं आहे या क्षणी? झी मराठीचा खूप आभारी आहे की माझ्या संघर्षाच्या काळामध्ये 2000 साली जेव्हा मुंबईला आलो आणि त्यानंतर 2007 साली मी सारेगमाच्या फायनलला आलो, त्यानंतर माझं आयुष्य खऱ्या अर्थाने घडलं, म्हणजे माझं सगळं व्यवस्थित चालायला लागलं, त्याचं मी सगळं श्रेय झी मराठीला देईल. मला असं काही असं वाईट वाटत नाही कारण की मी पहिल्या सारेगमाला पण टॉप 5 लाच बाहेर पडलो होतो, पण त्यानंतर मी 3.5 वर्षात खूप काम केलं, म्हणजे 3 ते 4 अल्बम्स केले, पिक्चरला गेलो, तर आणि आज बाहेर जायला याच्यासाठी वाईट वाटत नाही की इतकी मोठी व्यक्ती माझ्यापुढे बसली आहे, ज्यांचं नाव ऐकून आयुष्य म्हणजे लहानाचे मोठे झालो, तर मला वाटतं याच्यापेक्षा बाहेर जाऊन मी परत जास्त काम करून तुमच्या पुढे माझं नाव यावं हीच माझा प्रयत्न असेल. वंडरफुल वंडरफुल विजय, आणि तू हे स्पिरिट खरंच जागा ठेव स्वतःच्या आतमध्ये. जिंदगी की यही रीत है, जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है.
ये आपके लिए मैं कहता हूँ, यू आर ग्रेट सिंगर, बहुत अच्छा आपने गाया है, इसका कोई बात नहीं है, ऐसा होता है. थैंक यू. तू खूब छान माणूस आहेस मित्रा, तू खूप छान माणूस आहे, मनस्वी माणूस आहेस, आणि तुझ्या कॉम्पोजिशन्स मधनं आणि तुझ्या गाण्यातनं हे कायम दिसत असतं की तुझं निर्मळ मन जे आहे ते कायम पाझरत असतं तुझ्या आवाजामधनं. तर ते निर्मळ मन खूप जप, तुला त्या निर्मळ मनाला जपायला साजेशी अशी हसतमुख एक बायको छान मिळालेली आहे, तर ती यू आर व्हेरी लकी. ऑल द बेस्ट मित्रा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर विजय, खरंच बेस्ट ऑफ लक, आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.